नमस्कार मित्रांनो, एस जी वॉलिन वन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की उच्च रक्तदाब म्हणजे काय, उच्च रक्तदाब होतो कशामुळे, आणि जर उच्च रक्तदाब होत असेल त्यासाठी आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजेत किंवा त्यावरती असे कोणते घरगुती उपाय आहेत जेणेकरून की आपल्याला या समस्येपासून दूर राहता येईल. मित्रांनो, बदललेली जीवनशैली, मानसिक ताणतणाव, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव या गोष्टींमुळे रक्तदाबाची समस्याही उद्भवत असते. मित्रांनो, आपण डॉक्टरकडे भरपूर वेळेस गेलेलो आहोत किंवा आपण लहानपणी किंवा असे शाळेत पण शिकलेलो आहोत किंवा 140/90 MMHg जर का अधिक रक्तदाब असेल तर त्या रक्तदाबाशी म्हणतात. जर का यापेक्षा जास्त आपला रक्तदाब असेल तर मित्रांनो, योग्यच त्यावरती आपण नियंत्रण करायला पाहिजेत, कारण रक्तदाब वाढल्याच्यानंतर हृदयविकार, हार्ट अटॅक, पक्षाघात, किडनी निकामी होणे म्हणजेच किडनी फेल होणे असे गंभीर आजार आपल्याला होऊ शकतात. यासाठी रक्तदाब कमी करण्यासाठी आपण कोणते असे उपाय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, उच्च रक्तदाब आटोक्यामध्ये ठेवण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत किंवा अशा गोष्टी करायच्या आहेत ते आम्ही या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. हे तुम्ही न स्किप करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. त्यासाठी मित्रांनो, योग्य आहार घ्यायला पाहिजेत. आपण आहारातील तेलातुपाचे पदार्थ, फास्ट फूड, जंक फूड, खारट पदार्थ, लोणची, पापड, चरबीयुक्त असे काही पदार्थ, मैद्याचे पदार्थ आपण खाणे टाळले पाहिजेत आणि चहा आणि कॉफीचे प्रमाणसुद्धा आपण कमी करायला पाहिजेत. त्याचप्रकारे मित्रांनो, आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, विविध फळे यांचा आपण समावेश करायला पाहिजेत. केळी, मनुका, पालक भाजी यांसारख्या पोटॅशियम मुबलक असणाऱ्या आहाराचा आपल्या आहारामध्ये आपण समाविष्ट करायला पाहिजेत. तरी आपल्या आहारामध्ये आपण मिठाचे प्रमाण हे कमी करायला पाहिजेत आणि पुरेसे पाणी वगैरे प्यायला पाहिजेत जेणेकरून की आपलं शरीर स्वच्छ राहील. आणि भरपूर पाणी पिल्यामुळे सुद्धा आपल्याला लघवी वगैरेही व्यवस्थित होत राहते, त्यामुळे आपली किडनीही स्वच्छ होत राहते. त्याचप्रकारे मित्रांनो, आपल्याला वजन हे आटोक्यात ठेवायला पाहिजेत आणि आपले वजन कमी करण्यासाठी या अगोदरसुद्धा आम्ही एक व्हिडिओ पाहिलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळेल की आपलं वजन कमी करण्यासाठी आपण अशा कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत. त्यासाठी मित्रांनो, व्यायाम वगैरे पण आपण करत राहणे हे सुद्धा महत्त्वाचे आहे. त्याचप्रकारे मित्रांनो, मानसिक ताणतणाव हा आपल्याला घ्यायचा नाही. कसल्याही प्रकारचं टेन्शन असेल, काही असेल तरी ते आपण त्यापासून दूर राहायला पाहिजेत. त्याचप्रकारे जितके काही व्यसन वगैरे जे असतील, जसे सिगरेट, तंबाखू वगैरे, मद्यपेय वगैरे जे आहेत, हे सुद्धा आपल्याला यापासून सुद्धा दूर राहायचं आहे. मित्रांनो, रक्तदाब कमी करण्यासाठी आपल्याला काही घरगुती टिप्स आम्ही सांगणार आहोत, त्या पहा. सगळ्यात महत्त्वाचं आहे लसण. रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज सकाळी लसणाच्या 2 पाकळ्या चावून खाव्यात. लसणामुळे रक्तातील बॅड कोलेस्ट्रॉल जे असतात ते कमी होत असतात आणि आपल्या जे नस वगैरे असतात त्या एकदम व्यवस्थित होतात, त्यांना कोणतेही विकार होत नाहीत. आहारात लसणाचा वापर हा आपण वाढवायला पाहिजेत. लसण पाकळ्यांचे बारीक तुकडे करून 5 मिनिटे तसेच ठेवावेत, त्यानंतर ते तुकडे आपण खायला पाहिजेत. असे करण्यामुळे लसणामधील रक्तदाब नियंत्रित करणारा ॲलिनसा हा उपयुक्त घटक आपल्याला त्यापासून मिळतो. त्याचप्रकारे दुसरी गोष्ट आहे तो म्हणजे कांदा. 1/2 चमचा कांद्याचा रसात 1/2 चमचा आपल्याला मध मिक्स करायचं आहे आणि हे मिश्रण सकाळी व रात्री ते मिश्रण करून याचे आपल्याला चाटण करायचे आहे. मित्रांनो, कांद्याच्या रसामध्ये क्युरेन्सेटाईन हे अँटीऑक्सिडंट असते, त्यामुळे आपला रक्तदाब हा नियंत्रित होण्यास मदत मिळते. त्यानंतर आहे मित्रांनो लिंबाचा रस. कोमट पाण्यामध्ये 1/2 लिंबाचा रस मिक्स करून घ्यायचा आहे आणि ते पाणी सकाळी उपाशीपोटी प्यावे. यामुळे रक्तवाहिन्या लवचिक होतात आणि रक्तदाब हा आपला नियंत्रित होतो. तर मित्रांनो, आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.